नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आय ए यस परीक्षा आता अभिरूप परीक्षा म्हणजे काय ही सुद्धा मंथन परीक्षेसारखीच परीक्षा आहे बघा स्कॉलरशिप नवोदय सैनिक स्कूल या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे बघा आपली मुले हीच खरी आपली संपत्ती आहे म्हणूनच सर्व पालक प्रत्यक्ष मुलं ही यश प्राप्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात यासाठीच आपण या चॅनेलवर आ ए यस म्हणजेच अभिरूप या परीक्षेचे सराव संच सोडवून घेणार आहोत आणि तेही स्पष्टीकरणासहित अगदी मुलांना समजेल या भाषेमध्ये आपल्याला या परीक्षेच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण हे चॅनेल सबस्क्राईब करावे व पुढे दिलेले बेल बटन प्रेस करावे चला करूया सुरुवात बघा इयत्ता चौथी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आय ए यस सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मराठीचे एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठीसाठी पन्नास गुण आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत सुरुवात करायच्या आधी आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलतर्फे बेस्ट लक चला करूया सुरुवात आपल्या प्रत्येकाला या परीक्षेमध्ये भरघोस असे यश मिळव हीच प्रार्थना बघा भाग एक पेपर एक मध्ये काय मराठी बघा पहिला प्रश्न काय मॅच या शब्दासाठी प्रति मराठी शब्द पर्यायातून निवडा बघा मॅच हा इंग्रजी शब्द आहे मग मॅच या शब्दासाठी मराठी शब्द कोणता आहे तर सामना बघा मॅच या शब्दासाठी कोणता शब्द आहे सामना पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न खालीलपैकी सर्वनाम असलेले शब्द निवडा पर्याय निवडा आपण पर्याय वाचूया प्रत्येक पर्याय आपण वाचणं महत्वाचं आहे कारण प्रत्येक पर्याय वाचला तरच आपलं उत्तर काय कणवा कारण बऱ्याच मुलांचं काय होतं पर्याय न वा, वाचत नाही त्याच्यामुळे ते प्रश्न चुकण्याची शक्यता असते बघा इथे परंतु अबब स्वतः आणि किंवा सर्वनाम विचारले सर्वनाम म्हणजे आपल्या सर्वांना आहे नामाबद्दल नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम मग इथे स्वतः हे काय आहे सर्वनाम आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतः पण मग हे बाकीचे पर्याय काय आपण काय करतोय सराव करतोय आपण काय करतोय सराव मग आपण प्रत्येक पर्यायांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे मग परंतु हा शब्द कचे कशासाठी वापरतो परंतु अबब आणि किंवा बघा परंतु आणि किंवा हे कोणते शब्द आहेत उभयान्वय उभयान्वयी शब्द आहेत परंतु आणि किंवा हे उभयान्वयी शब्द आहेत आणि अब आ, अब हा अबब हा काय आहे केवल प्रयोगी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा रजनीने आईसाठी छानशी मूर्ती तयार केली या वाक्याचा काळ ओळखा बघा रजनीने आईसाठी छानशी मूर्ती तयार केली तिची मूर्ती तयार करून झालेली आहे मग एखादी क्रिया घडून गेली असेल किंवा झाली असेल एखादं काम करून झालंय तरी आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणजे जी क्रिया घडून गेली त्याला आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणून मग हे वाक्य कशाशी संबंधित आहे तो कोणता काळ आहे भूतकाळ पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न आहे ढग या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा नभ मेघ आकाश इथे तिथे ओ बो आणि क दिले पण इथे सुद्धा खाली बघायचे पर्याय एक बघा फक्त ओ हो आहे पर्याय दोन मध्ये फक्त क आहे पर्याय तीन मध्ये फक्त ब आहे आणि पर्याय चार मध्ये अ ब क बऱ्याच वेळा मुलांचं असं होतं की मुलं काय करतात इथे हे फक्त एवढंच बघतात आणि यातलंच तरी उत्तर आपण जे वाचतो आता ढगाला समानती शब्द काय आहे मेघ आहे मग लगेच इथे मेघ बघतात आणि दोन नंबरचं गोल करतात पण तसं करायचं नाही म्हणूनच मी नेहमी सांगत असे की आपण प्रत्येक पर्याय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे मग इथे खाली पर्याय दिलेले आहेत ते बघा आता बघा आपल्याला माहिती आहे ढग या शब्दाला समानती शब्द आहे मेघ बरोबर आहे मग इथे फक्त मेघ आणि नब आणि आकाश हे आबा ढाळ्याचे समानती शब्द आहेत मग ढगाचा समानती शब्द फक्त कोणता योग्य आहे तर मेघ हे बरोबर आहे मग मेघ फक्त ब कुठे आहे बघा मग इथे फक्त अ आहे फक्त क आहे आणि इथे फक्त ब आहे मग आपलं फक्त हेच उत्तर आहे मग फक्त ब कुठे आहे पर्याय क्रमांक मध्ये म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचवा प्रश्न नि ज धारा दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील दुसरे अक्षर पर्यायातून निवडा बघा या शब्दांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होते तर बघा राजधानी राजधाणी हा शब्द तयार होते अर्थपूर्ण शब्द आहे बघा राम ज धानी राजधानी मग काय सांगितलं आपल्याला त्यातील दुसरे अक्षर पर्यायतून शोधा आपल्याला पहिलं किंवा सुरुवातीपासून किंवा शेवटून असं काहीही दिलेलं नाहीये मग आपल्याला फक्त दुसरं सांगितलंय मग आपण काय करायचं सुरुवातीपासून दुसरं काढायचं आहे मग दुसरं अक्षर कोणतं आहे पहिलं आणि हे दुसरं कोणतं आहे जय मग ज किती नंबरला आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये प्रश्न सहा ते आठ साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यातील प्रत्येक त्यातील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता मी इथे उतारा वाचत नाही उतारा वाचत बसले तर व्हिडिओ मोठा होईल डायरेक्ट मी प्रश्न वाचते पण आपण सर्वांनी व्हिडिओ सॉरी उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्न सफा बघा माझे विद्यापीठ हा मास्तरांचा कितवा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आता इथे बघा चिंच पोकळीला आल्यानंतर मास्तरांचा दुसरा काव्यसंग्रह माझे विद्यापीठ प्रसिद्ध झाला मग कितवा आहे मास्तरांचा दुसरा काव्यसंग्रह मग इथे बघा पर्याय पहिला तिसरा शेवटचा आणि दुसरा मग कोणता काव्य सं कितवा का... काव्यसंग्रह दुसरा मग दुसरा किती नंबरला आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे मास्तरांना कॉलेजमध्ये कशासाठी बोलावले आता इथे बघा त्यासाठी अनेक कॉलेजांमधून मास्तरांना मुलाखतीसाठी आणि काव्य वाचण्यासाठी बोलावलं जायचं मग कशासाठी बोलवलंय मुलाखतीसाठी आणि काव्य वाच काव्य वाचण्यासाठी मग बघा इथे मुलाखत आहे काव्य गाव्य गायन आहे काव्य वाचन आहे आणि इथे पर्याय एक व तीन बरोबर मग बघा मुलाखत बरोबर आहे आणि काव्य वाचन हे पण बरोबर म्हणजे मुलाखतीसाठी आणि काव्य वाचनासाठी म्हणजे इथे एक पण बरोबर आहे आणि तीन पण बरोबर आहे मग पर्याय क्रमांक चार मध्ये तेच आहे पर्याय एक व तीन बरोबर म्हणून इथे उत्तर कशाला टिकमार करायचंय कशाला गोल करायचंय पर्याय क्रमांक चारला करायचंय म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा मास्तरांच्या कविताची पहिली श्रोता पहिली श्रोता कोण असायच्या मग इथे कोण असायच्या आहेत म्हणजे इथे स्त्री आहे बरोबर आहे मग आता बघा पर्याय वाचा पण स्वतः मास्तर असतील का नाही मास्तरांच्या पत्नी असू शकतील विद्यार्थी नाही सांगता येत नाही हे सुद्धा नाही मग आता इथे कविता इकडे बघा अनेकदा काय सांगितलं इथे बरं बघा इथे उत्तरात की दिले त्यांच्या अनेक कवितांची पहिली श्रोता मीच असायची कविता लिहून झाली की ते मला वाचून दाखवायचे कविता ऐकल्यावर प्रतिक्रिया काय द्यायची हे मला समजत नसे अनेकदा मी माझ्या संसाराच्या आणि पोरा टोरांच्या विवचनेत असल्यामुळे मास्तरांच्या कवितेचे शब्द माझ्या कानावर पडायचे मग इथे बघा मी माझ्या संसारच्या मग मास्तरांचा संसार कुणाबरोबर असेल तर ल... त्यांच्या पत्नी बरोबर विद्यार्थी असेल का नाही आणि सांगता येत नाही हे सुद्धा येणार नाही कारण बघा मास्तरला घरातच कविता करायची हो की नाही मग ते कोण मास्तरांच्या पत्नी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी ते नसलेला शब्द पर्यायातून निवडा श्रीमंत म्हणजे खूप श्रीमंत ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे मग त्याच्या विरुद्धार्थी ते शब्द म्हणजे काही गरीब दिन बघा हा गरीब म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही तो आणि हा दिन म्हणजे पण गरीब म्हणजे गरीब आणि दिन हे दोन्ही काय समानार्थी शब्द आहेत मग श्रीमंत याचा विरोधार्थी शब्द आहे गरीब पण आहे आणि दिन पण आहे हो की नाही मग आपल्याला विचारले नसलेला शब्द मग नसलेला शब्द कोणता आहे हा दिन या दिनचा अर्थ काय होतो दि व दिन नाही आहे मग क मग आपलं उत्तर काय आहे क मग बघा इथे फक्त क कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये फक्त क पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न जसा फुलांचा गुच्छ तसा वेलींचा हे समुदर्शक शब्द आहेत मग जसा फुलांचा गुच्छ तसा वेलींचा आपले समुदर्शक शब्द पाठ आहेत हो की नाही मग वेलींचा काय असतो कुंज पर्याय क्रमांक एक पण ताटवा ताटवा कुणाचा असतो फुलझाडांचा ताटवा बण कुणाचं असते बांबूचे बण आणि शेत हे नाही येणार मग याचं उत्तर काय आहे वेलींचा काय असतो कुंज पर्याय क्रमांक एक अकरावा प्रश्न बघा खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल बघा आता इथे आपल्याला वर्णानुक्रमे विचारले वर्णानुक्रमे म्हणजे काय शब्दाचा पहिला अक्षर इथे आहे पू इथे आहे पश्चिम ओ आहे दक्षिणचा द आहे आणि उत्तरचा ऊ आहे आपल्याला माहिती आहे अ ते ज्ञ मध्ये ऊ हे अक्षर पहिल्यांदा देतं म्हणून एक नंबरला काय येणार आहे उत्तर हा शब्द आणि त्याच्यानंतर बघा द येतो बरोबर आहे दप्तर हा शब्द येतो द मग दक्षिण हे काय आहे दोन नंबरला येणार आहे आणि आता इथे बघा इथे पू आहे आणि इथे पहिलं अक्षर आहे प मग पू पेक्षा सुद्धा प हे अक्षर काय येतं पहिल्यांदा येतो की नाही प आणि नंतर ही प ची बाराखडीमध्ये पू हे नंतर येतं म्हणून मग तीन नंबरला आहे हे आणि चार नंबरला आहे हे मग आपल्याला काय विचारलं की तिसऱ्या क्रमांकावर कोणतं शब्द येईल मग तिसऱ्या क्रमांकावर कोणते आहे पश्चिम पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बालिका दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करतात आपल्याला माहिती आहे बालिका दिन कधी असतो तीन जानेवारी मग तीन जानेवारीला कोणाची जयंती असते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तेरावा प्रश्न आहे इथे आपल्याला चौकट दिले शेजारी चौकटीत रिकाम्या जागी पर्यातील योग्य अक्षर निवडावं अर्थपूर्ण शब्द तयार करा आता बघा इथे आपण प्रत्येक अक्षर इथे ठेवून थे थे आहे आता बघा स वा येईल का नाही पा ड वा येतोय पण बघा ठ ड वा येतोय हे ड ठेवल्यावर नाही येते मग आपण र ठेवून बघा बघा इथे पा र वा थ र आणि गा र वा तीनही र ठेवल्यावर तीनही अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत मग कोणता अक्षर आहे र पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा आता आपल्याला सर्वांना माहिती अकलेचा कांदा म्हणजे काय अत मूर्ख माणूस बरोबर आहे की नाही मग इथे उत्तर काय आपलं मूर्ख मग आता बघा भित्रा भित्रा हा शब्द कशासाठी आहे जो शेंदाड शिपाई आहे त्याच्यासाठी भित्रा हा काय आहे अलंकारित शब्द आहे आणि हुशार ज्याला आपण बृहस्पती म्हणतो मन म्हणजे बृहस्पती बृहस्पती म्हणजे काय अतिशय बुद्धिमान मनुष्य ज्याला आपण हुशार बी म्हणू शकतो की नाही म्हणून मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे अकलेचा कांदा हे कोणासाठी वापरतात मूर्ख माणसांसाठी पुढचा प्रश्न बघा सुमनने परडीतील फुले देवाला वाहिली अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा इथे फुले या शब्दाला अधोरेखित केलंय आता सगळ्यात महत्वाचं लिंग खूप सोप्पा आहे आता आपण म्हणतो ती फुले मग इथे लगेच आपण स्त्रीलिंग करायचंय का नाही तर ते उत्तर आपलं चुकणार आहे स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग म्हणजे लिंग ठरवताना अनेक वचनी शब्दाचे अनेक वचनी नामाचे आपण एक वचन करायचं आणि त्याचंच लिंग ठरवायचा आणि मगच ते लिंग ओळखायचं आहे आता इथे ती फुले हे स्त्रीलिंग येते बरोबर आहे पण आपल्याला सांगा जर एक फुल असेल तर आपण काय म्हणतो ते फुल म्हणतो बरोबर आहे बघा ते फुल म्हणजे आपण फुल ते फुले सॉरी इथे लिहिलं बघा इथे ती फुले आहेत फुले अनेक वचन आहे मग फुलाचं एक वचन काय आहे एक फूल मग फुलाला आपण काय म्हणतो ते फुल मग ते फुल हे काय आहे नपुसकलिंग म्हणजे अनेक वशनीय शब्दाचं आपण आधी एक वचन करायचंय आणि एक शब्दाला जे लिंग योग्य वाटते तेच लिहायचं आहे मग ते फुल ते, ते म्हणजेच काय नपुसकलिंग म्हणून इथे फुले या शब्दाचं लिंग कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन नपुसकलिंग पर्याय क्रमांक तीन सोळावा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द पर्यातून निवडा क्रीडांगण 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 आपल्या सर्वांना भेटते यातला शुद्ध शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक तीन क्रीडांगण हा शब्द असा लिहितात प्रश्न सतरा ते एकोणीस साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता इथे मी कविता वाचत नाही डायरेक्ट मी प्रश्न सोडवते सोसाट्याचा वाहणारा सोसाट्याने वाहणारा कोण मग इथे बघा सोसाट्याचा वारा काय आहे सोसाट्याचा वारा मग ओहोळ मोर नप का वारा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वारा सोसाट्याचा वाहणारा कोण तर वारा पुढचा प्रश्न बघा पक्षी कोठे बसली आहेत मग पक्षी कोठे बसले आहेत बघा इथे घरट्यात घुसून या बसली पाखरे मग पक्षी म्हणजेच पाखरे ओके नाही पक्ष्यांना समंती शब्द काय आहे पाखरे मग पक्षी कोठे बसले आहेत घरट्यात पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा कवितेवरून खालील पैकी चुकीचा पर्याय कोणता वीज नर्तकी नर्तकी सारखी नाचते हे बरोबर आहे कारण बघा नर्तकीच आली गमे लेहून या साज म्हणजे काही ते बघा ढगावर वीज झळके ज जर्तकीचं आली गमे म्हणजे हे बरोबर आहे फुलातून खार डोकावून पाहते बघा आता इथे खारीचं कुठे दिलेलं आहे हे बघा इथे पाण्यातून हळू आहे डोकाउन खार मग खार कुठून पाहते तर पाण्यातून आणि इथे आपल्याला काय दिले फुलातून दिले मग फुलातून काय आहे चुकीचं आहे मग इथलं उत्तर आहे चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तरी पण आपण पर्याय तीन आणि चार वाचायचा आणि मगच आपण दोन पर्यायाला काय करायचं गोल आहे गुरे निवारा शोधतात मग हे सुद्धा बरोबर आहे बघा इथे झाडाची या तळी गुरे शोधती ती निवारा म्हणजे झाडाच्या इथे गुरे निवारा शोधात हे सुद्धा बरोबर आहे जंगलात आनंदाने मोर, मोर, जंगल, आन्द, ना, मोर नाचत बघा हर्ष लसी फार वणी मोर वन म्हणजे जंगल हर्ष म्हणजे काय आनंद आनंदाने ना मोर हे सुद्धा बरोबर आहे मग उत्तर चुकीचं कोणता आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा डोळे मिटणे या वाक्य प्रचारचा अर्थ पर्यायातून शोधा बघा डोळे मिटणे म्हणजेच काय मरण पावणे पर्याय क्रमांक चार एकवीस प्रश्न बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी टिंबटिंब शिक्षण संस्थेची स्थापना केली आपल्या सर्वांना माहिती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली मग रयत कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न काल दुपारी मी दवाखान्यात गेलो होतो या वाक्यातील उद्देश ओळखा आता उद्देश म्हणजे सांगते उद्देश म्हणजे वाक्यातील करता मग या वाक्यामध्ये करता कोणाबद्दल वाक्य या वाक्यामध्ये करता कोणे तर मी हे काय आहे करता आहे म्हणून मग उद्देश आहे पर्याय क्रमांक तीन मी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न तेवीस ते पंचवीस साठी सूचना खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायतून निवडा बघा इथे मी मुद्दाम इथे भाऊसाहेब काकासाहेब हे लिहिले कारण हे कोणाच्या तोंडचे वाक्य आहेत त्याचं पुढे नाव लिहिलेलं आहे आता मी डायरेक्ट बघा भाऊसाहेब आहेत नमस्कार काका साहेब नमस्कार भाऊसाहेब बघा ज्यावेळेस भाऊसाहेब काकासाहेबांना नमस्कार करतात म्हणजे हे वाक्य कुणाचं आहे भाऊसाहेबांचं आहे आणि ज्यावेळेस इथे नमस्कार भाऊसाहेब म्हणतात त्यावेळेस ते कोण बोलत आहेत काकासाहेब म्हणतात बरोबर मग या पद्धतीने मी ते लिहिलेलं आहे तर मी डायरेक्ट उतारा वाचते आज सकाळी स... आज सकाळी सकाळी कोठे दौरा तालुक्याला निघालोय पेरणीचे दिवस जवळ आले बी बियाणे व खते आणायला मलाही यायचे होते पण आज नाही मी येत मी परवा सोमवारी जाईन मला मात्र आज जावे लागेल तुम्ही आज जा पण माझ्याकडे काय काम काढले होते बियाण्यांचं सा, बियाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत काही मदत मिळेल का हो का नाही किती रुपये हवेत सात हजार रुपये हे घ्या धन्यवाद येतो काकासाहेब आता बघा बघा यावरून हा उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग आणि मी इथे सुद्धा दिलेलं आहे कोणाच्या तोंडचं वाक्य ते इथे पुढे नाव दिलेलं आहे आता बघा हो की नाही किती रुपये हवे सात हजार रुपये हे घ्या धन्यवाद येतो काकासाहेब धन्यवाद कोण म्हणेल बरं बघा धन्यवाद कोण म्हणेल बघा धन्यवाद काकासाहेब म्हणजे भाऊसाहेबांनी पैसे दिले बघा काकासाहेबांनी पैसे दिले म्हणून भाऊसाहेब काय म्हणतात तर काय धन्यवाद येतो काकासाहेब बरोबर आहे मग यावरून आपण हे असं लिहून आहे आता मी हे सांगत बसत नाही डायरेक्ट आपण प्रश्न बघूया वरील संवाद कोणत्या दिवशी घडला असावा बघा इथे मी परवा सोमवारी जाईन असं कोण म्हटलंय काकासाहेब म्हणाले ओके हो नाही मग बघा आज आजच्या नंतर उद्या आणि उद्याच्या नंतर असतो तो परवा आणि बघा इथे आजच्या आधी काल आणि कालच्या आधी पण परवा असतो पण आपल्याला इथे काय सांगितलं आहे मलाही यायचे होते पण मी आज नाही आहेत आज नाही आहेत मग मी परवा येतो म्हणजे पुढचा परवा आहे बरोबर आहे मग मी परवा सोमवारी जाईन मग परवा वार कोणता आहे सोमवार आहे मग परवाच्या आधी म्हणजे उद्या म्हणजे सोमवारच्या आधी वार कोणता रविवार आहे आणि रविवारच्या आधी आज वार कोणता आहे रविवारच्या आधी वार असतो शनिवार बरोबर आहे मग काय म्हणते ते मलाही यायचं होते पण मी आज नाही आहेत मग आज वार कोणता आहे शनिवारी मग हा संवाद कोणत्या दिवशी घडला असेल तर शनिवारी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा वरील हे सॉरी बी बियाणे व खते आणायला तालुक्याला कोण निघाले आहे बघा इथे काकासाहेब काय म्हण बघा काकासाहेब काय मलाही यायचं होते पण मी आज येत नाही परवा येतो भाऊसाहेब काय म्हणतात मला मात्र आज जावे लागेल काकासाहेब तुम्ही आज जा पण माझ्याकडे काय काम काढले होते मग काकासाहेबांचं हे वाक्य बरोबर आहे म्हणजे भाऊसाहेब कशा त्यांच्याकडे कशासाठी आलेले पैसे मागण्यासाठी आले होते बरोबर आहे की नाही मग तालुक्याला बी बियाणे आणण्यासाठी कोण निघाले होते है? तर भाऊसाहेब पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा वरील संवादावरून काकासाहेबांचा स्वभाव कसा वाटतो स्वार्थी कृतज्ञ कृतज्ञ का सहकार्य वृत्ती आता बघा स्वार्थी म्हणजे स्वतःचाच फायदा बघणार आहे बरोबर आहे कारण काकासाहेबांनी भाऊसाहेबांना पैसे दिले मग ते स्वार्थी असतील का तर नाही कृतज्ञ आता कृतज्ञ म्हणजे काय कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार जाणणारा मग हे दोन तर इथे येऊ शकत नाही बरोबर आहे काकासाहेबांनी पैसे दिले मग त्यांचा स्वभाव कसा मग त्यांचा स्वभाव कसा वृत्ती सहकार्य म्हणजे काय मदतीची भावना बरोबर आहे म्हणजे हे काय काकासाहेबांचा स्वभाव कसा है? है आपन, आहे सहकार्य वृत्तीचा इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाशी सोडून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाशी सोडून घेणार आहोत अशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू